पेट्रोल डीजेल झाले स्वस्त, पेट्रोल 69 रुपये 50 पैसे तर डीजेल 58 रुपये 23 पैसे, वाहन धारकात आनंदाचे वातावरण। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमांची जयत तयारी सुरू। नांदेडच्या आरोग्य क्षेत्रातील नाव उंचवण्यासाठी बोगस डॉक्टरचे निर्मूलन करा, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी। आसना पुलावरच्या रस्त्याची दुरावस्था, वाहन धारकासह नागरिक त्रस्त। आता बातमीपत्र विस्ताराने। नांदेड जिल्ह्यातील अवैध वैद्यकीय व्यावसायिक बोगस डॉक्टर्स विरोधात कार्यवाहीसाठी धडक मोहिमेचे वेळापत्रक व कार्यपद्धती आज जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेत निश्चित करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील अवैध वैद्यकीय व्यावसायिक बोगस डॉक्टर्स विरोधात कार्यवाहीसाठी धडक मोहीम वेळापत्रक व कार्यपद्धती आज जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेत निश्चित करण्यात आली। अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे कार्यशाळा झाली। रुग्णांच्या जीवनाशी खेळणाऱ्या आणि आरोग्य क्षेत्रात नांदेडच्या नावाला गालबोट लावणाऱ्या या घटकांवर कार्यवाहीसाठी सर्वच घटकांनी समन्वयाने प्रयत्न करावेत असे निर्देश श्री स्वामी यांनी दिले आहेत। कार्यशाळेमध्ये कार्यवाहीच्या कायदेशीर बाबीचीही माहिती देण्यात आली। सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की 2011 साली जे आपलं 897 मुलींचं प्रमाण होत जे आपण सेक्स रेशोमध्ये आपण काउंट करतो 2011 ते 897 होत आहे ते आता आपण 900 केलो। या मोहिमेसाठी गुरुवारी 22 जानेवारी 2015 पर्यंत कालबद्ध तपासणी मोहीम आखण्यात आल्याचे सांगण्यात आले। अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक पॅथॉलॉजिस्ट शिवाय आणि विहित पद्धतीने चालवण्यात न येणाऱ्या लॅबच्या विरोधात कार्यवाहीच्या तयारीत आणि त्यातील कायदेशीर बाबींवर प्रशासन यंत्रणातील विविध घटकांना माहिती हवी यासाठी जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी ही विशेष कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार या कार्यशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे, डॉक्टर चव्हाण, अन्न व औषध प्रशासन साहेब, आयुक्त व्हीटी जाधव, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, पोलीस निरीक्षक श्रीधर पवार तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, जिल्हा आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी आदीसह नांदेड MIM चे अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र पालिवाल, आरोग्य विस्तार अधिकारी तसेच विविध वैद्यक शाखांच्या संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते। कच्च्या तेलाचे दर वेगाने खाली जात असल्यामुळे तेल कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 69 रुपये 15 पैसे आणि डिझेलच्या दरात 58 रुपये 23 पैसे एवढी कपात केली आहे, त्यामुळे वाहनधारकात आनंदाचे वातावरण आहे। कच्च्या तेलाचे दर वेगाने खाली जात असल्यामुळे तेल कंपनी पेट्रोल दरात मात्र 8 ते 20% कपात झाल्यामुळे वाहन धारकात आनंद व्यक्त केला जात असला तरी हे दर अनुक्रमे 40 आणि 30 रुपयांपर्यंत जाऊ शकेल हे कच्च्या तेलाच्या घसरलेल्या दराच्या तुलनेत दिसून येईल। बीजेपी सरकारात चांगलं उतरले, पेट्रोल चांगलं वाटले, जितकं कमी झालं तितकं चांगलंच आहे कर्मचाऱ्यांसाठी। कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने घट होत असल्याने सर्वसामान्यात आता आच्छेदींची अनुभूती होत आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होत असल्याने नांदेडमध्ये जानेवारी 2014 मध्ये पेट्रोलचे दर 89 रुपये तर डिझेलचे दर 71 रुपये प्रति लिटर होते। दिनांक 15 जानेवारी 2015 पर्यंत त्यांच्या दरात कपात होऊन अनुक्रमे 71.73 रुपये व 60.62 रुपये असे होते। आता हे दर 69.31 व 58.37 आणि नांदेड बाहेर हे दर 3.5 ते 4 रुपयांनी कमी झाले आहे, त्यामुळे वाहनधारकात आनंदाचे वातावरण आहे। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही पाहत रहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। राजस्थानी गुजराती थाली, पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेलमध्येच। शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल। थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत। किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला। दुर्वांकूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला, एक वेळेस नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड। संपर्क 99 21 02 22 21, 98 50 22 22 21, 99 70 94 33 87।
शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. नांदेड ते भोकर रोडवरील प्रमुख मार्गावर असलेल्या आसनापूलची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून या पुलावरील ढसळलेले कचडे व पुलावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तरी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड जनतेतून होत आहे. नांदेड ते भोकर फाटा या रस्त्यावरील नांदेड शहरालगत असलेल्या आसनापूलवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या पुलावरील कचडेही ढसळून पुलाखाली पडले आहेत. आसनापूल हा नांदेड ते भोकर अर्धा पुला जाणारा प्रमुख मार्ग असून या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ही प्रवास करत असतात. त्यातच मोठ्या प्रमाणावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आसना पुलावरील बांधकाम विभागाने केलेली उद्घाटनाची पाटी ही ढसून पडलेली आहे. त्यावर उद्घाटन केलेल्या मान्यवरांची नावही स्पष्टपणे दिसत आहेत. तरीही बांधकाम विभागाला जाग येताना दिसत नाही. एवढेच नाही तर मोठ्या पुलाला पर्यायी पूल असतानाही या पुलाची ही दुरावस्था झालेली दिसत आहे. या दोन्ही पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून पुलाचे कतडेही तुटले आहेत. त्यामुळे प्रवाशी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावा लागत आहेत. एकीकडे रस्ता सुरक्षा सप्ताह मोठ्या धुमधडाक्यात पाळला जात असून मागील वर्षात झालेल्या अपघातात 300 मृत्यूंची संख्या गेली आहे. ही आकडेवारी पाहता शासनाकडून फक्त रस्ता सुरक्षा सप्ताहाची बॅनरबाजीच केलेली दिसत आहे. अशी ओरड जनतेतून होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 88 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब राज्यातील भूमा येथे 3, 4 व 5 एप्रिल 2015 रोजी आयोजित करण्यात आले आहे. 88 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब राज्यातील भूमा येथे दिनांक 3, 4 व 5 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती साहित्य मंडळाचे कार्यवाहक प्रकाश पायगुडे यांनी नांदेड येथे पत्रकार परिषदेत दिली. 700 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील भक्त शिरोमणी संत नामदेव यांनी घुमान हे गाव बसवले. तेथे त्यांनी 24 वर्ष तपस्या केली. संत नामदेव महाराजांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग साहित्य महामंडळाला सापडला. मराठी साहित्य संमेलन हे नेहमीच मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. त्यामुळे घुमानला संत नामदेव महाराजांच्या भूमीत मराठी साहित्य संमेलनाचा एक ऐतिहासिक महत्व या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात येत असून महाराष्ट्रासह देशभरातील मराठी साहित्यिक व साहित्यप्रेमी संमेलनाला उपस्थित राहणार आहेत असं पायगुडे यांनी सांगितलं. आम्ही सुरुवातीचं आमच्या जेव्हा आम्ही म्हटलं की लांब आहे घुमान, लांब आहे, किती लोक येतील. जसं आपण महाराष्ट्रामध्ये संमेलन घेतलं की आज 25,000 तर किमान लोक येतात. परंतु आम्ही असं पंजाब और महाराष्ट्र का जो आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक का जो ऋणानुबंध गए 700 साल से चलते आ रहा है, इसमें बढ़ोतरी करने का काम लेकर, इस संदेश लेकर हम पंजाब के धरती पर भगत नामदेव जी की पालखी, भगत नामदेव जी की यात्रा लेकर हम पंजाब जा रहे हैं. पंजाब मधील अमृतसर, आनंदपूर साहिब इतकेच महत्व नांदेड मधील शीख समाजालाही वाटते. त्यामुळे घुमान इथल्या संमेलनासाठी नांदेडकरांना उत्साह वाटण्यास नवल नाही, त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. नांदेड येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या नानक साई फाउंडेशन या संस्थेच्या वतीने संमेलनानिमित्त भक्त नामदेव ग्रंथ दिंडी यात्रा निघत आहे. या दिंडीचे नेतृत्व नानक साई फाउंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे हे करीत आहेत. ही दिंडी ऐतिहासिक ठरणार असून आतापर्यंत 81 सदस्यांची नावे नोंद झाली आहे. 31 जानेवारी पर्यंत हा प्रतिसाद अधिक वाढेल असा विश्वास पायगुडे यांना आहे असं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
31 मार्च रोजी नांदेड येथे गुरुद्वारापासून दिंडीला आरंभ होणार आहे। सचखंड एक्सप्रेसने ही दिंडी निघणार आहे। पंजाब व महाराष्ट्र राज्यातील आध्यात्मिक व सामाजिक ऋणानुबंध अधिक दृढ व्हावे या उद्देशाने ही ग्रंथदिंडी काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं। संमेलनासाठी नांदेड जिल्ह्यातून तसेच मराठवाड्यातून मोठ्या संख्येने साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित राहणार आहेत। संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी भारत देसला हे असून महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे। शेवटी पुन्हा हेडलाईन, पेट्रोल डिझेल झाले स्वस्त। पेट्रोल 69.50 रुपये तर डिझेल 58.23 रुपये। वाहनधारकात आनंदाचे वातावरण। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमांची जय्यत तयारी सुरू। नांदेडच्या आरोग्य क्षेत्रातील नाव उंचवण्यासाठी बोगस डॉक्टरचे निर्मूलन करा, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी। आसना पुलावरच्या रस्त्याची दुरावस्था, वाहनधारकासह नागरिक त्रस्त। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।